नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। पण सोन्याला सुगंध नाहीये, सोन्याला सुगंध नाहीये। गुलाबाचं झाड, गुलाबाचं फूल फुकट मिळू द्या, निदान कानाला नाही पण नाकाला तरी गोड आहे। आता उलट उलट वाक्य सांगतो, वाक्य लिहून घ्या। दुधामध्ये तुम्ही किती पाणी टाका, दुधात किती पाणी टाका, कितीही, दूध इतकं अमृत आहे दुसऱ्याला कलर देत आहे। टाकीत राहा पाणी, टाकीत राहा तुम्ही पाणी, दुधात किती टाका। पाण्याला दूध वेगळं करीत नाही, स्वतःमध्ये मिसळून घेत आहे, मिसळून घेत आहे पण स्वतःचा कलर त्याला देत आहे। फक्त एक करा आयुष्यात, त्याच्यात मिठाचा खडा टाकू नका। तुम्हाला काम नसेल तर झोप काढा, पण नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालू नका। मित्र करायचा असेल तर हाय ब्रिलियंट, हे भंगार भंगाराच्या नादीत लागायचं नाही। ही 40-48 वाली ही सोडूनच द्यायची, हे फक्त वर्गात कॅटलॉग भरायपुरते। 48 कोणीही खात नाही, 48 म्हणजे मार्कच नाही। 48 पोराने वर्गातही येऊ नये, करील काय तो। 48% मार्क पडले 12वी सायन्सला, त्याचा बाप म्हणला मेडिकलला घालू, हलकट क्वालिटीचा बाप। प्रयत्न करू म्हणला, तू प्रयत्न करू नको, तुझे पहिले प्रयत्न फेल गेले, तू ते डोक्याला ताणलं म्हणून। 48 येडं कशाला घालतो मेडिकलला, पण गमेंट कशाची होऊन जाईल। आता त्यानं हॉस्पिटल टाकलं, कशाला पेशंट नीट होतील, याची येडं, याला मार्क 48, पैसे देतो हरव डॉक्टर झालं, पेशंट गेलं का त्याने लगेच काना स्टेथोस्कोप, झोपा, दात दाखवा, नाक दाखवा, ओढून धरा, श्वासोश्वास मोकळा सोडा, कान दाखवा, जीभ बाहेर काढा, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, मॅगपा, काय होतं तुम्हाला? आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का, काय होतं काय? आणि सगळं झालं का लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिशी परत या, आणि खाटरी कमी दिसली का हाडवे व्हा। कोणत्याही क्षेत्रात क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे, क्वालिटी। आणि आजच्या जगात कशाला किंमत आहे, क्वालिटी पाहिजे। चहाचा भाव तुम्ही 1 रुपया जास्त घ्या, पण पिणाऱ्याला प्रसन्न वाटलं पाहिजे। 6 माशा खालून 9 माशा वरून स्वच्छ आणि रुचकर ताजा चहा मेला ना, नागपुडीत माशा गुतल्या त्याच्यात, ते चहा वाढायला गेलं, 2 माशा नागपुडीत गेले त्याच्या। तुम्ही एखादी गोष्ट कमी करा, शाळेतल्या मुलाने एकच तास अभ्यास करा पण एकाग्रतेने करा। सारखं पुस्तक घेऊन काय करणार तुम्ही, वाचितच नाही तो। दबावापोटी मुलगी अभ्यास करते म्हणजे असं म्हणायचं का आपली मुलगी अभ्यास करते, पप्पा बोलतायत मम्मी बोलते म्हणून ती पुस्तक घेते, पण ती इतकी हुशार आहे। भूगोल उघडी ती गणित झाकी, ती गणित झाकी ती इतिहास डोक्यावर घेती, इतिहास डोक्यावर घेती नागरिक शास्त्र पायाखाली घेती, झोपली। सकाळी उठली तर अख्ख्या थोरणात भूमिती, पुस्तकाची पानं फाटेल, आकृत्या चौकोन गोलकार हो नाही ना। तुम्ही दबाव म्हणून करू नका, वाक्य माझं परत नीट आहे का, वाक्य नीट आहे का? तुम्ही स्वतःवर असा विश्वास ठेवा का मला ती गोष्ट का जमत नाही। व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट, मग व्हाय हा शब्द जीवनात, व्हाट हा शब्द जीवनातून काढून टाका। व्हाट निगेटिव्ह विचार कधी करू नका, मला जमणार नाही। वैभवीस वर्ष ज्ञानेश्वरी लिहिली, काय जमणार नाही। आणि जी माणसं विद्वान होती ती थोड्या थोड्याच दिवस जगली, लई दिवशी तर राहण्यात मजा नाही। इथं लई दिवस करायचं काय, काय करायचं काय, इथं 90-92 राहायचं, सगळ्यांनी म्हणायचं अजून जायना अजून जायना अजून जायना, राहायचंच का आला। भगवान श्री ज्ञान बराया 22 वर्ष, जगद्गुरु तुकोब बराया 42 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, जगाचा इतिहास आहे हा। 92 पडेल मरा नाही बी,
आहेत काय आहेत काय करता काय संपत्ती असेल आणि ती जर दानात जात नसेल तर ती धोकादायक. देव यज्ञ देतो देव यज्ञ देतो यज्ञ देत नाही हे कधी ध्यानात ठेवायचं तुम्हाला. देव यज्ञ देतो काहींना इस्टेट इतकी दिली पोरगच नाही काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झाले नाही. तीन सख्या बहिणी केलं तिन्ही फेल गेलं नाही जमत काही मानकड्यांक इस्टेटलाही पण दान धर्मत नाही काही दार लावून जेवायचं मग देव त्यांचा बदला घेणार जेवाय बसला चमक निघली. दोन लाख अडीच लाख मागचं लाख नऊ लाख आता काय करा डिव्हिडंड गेला ग्रॅच्युरिटी गेली. काही माणसांना खायला भरपूर आहे पण चालत नाही नुसते ताटली कपा द्या अरे खाय ना आलाय का साखर डायबिटीस वांग मुळव्यात काय करतो. काही माणसं चालू चालू मिली काही लाख गाव कठाळलंय पडेल नुसते खाटाव मरतच नाही पाहुणे भेटायचे बंद झाले मरणच म्हणलं जाता का उलटा पाहुण्याने त्यांना फोन केला कसं काय म्हणले आहे अजून म्हणजे मिळालंच नाही नुसतं पडेल नुसतं पाहतो पाहुण्याक पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू थोडं मागण येतो सात मिनिटापूर्वीचं वाक्य आपलं ज्ञानच देव आहे आणि देवच ज्ञान आहे इथं आपण आलोय ती काय काळजी नाही करायची मी कुठे जाऊ द्या रातभर येऊ ज्ञान देव आहे देवच ज्ञान आहे ज्ञान ज्ञानवा वैराग्य तुकवा आणि भक्ती नामदेवराय आणि आज कीर्तनाला लिहितला अभंग नामदेवरायांचा आहे अभंगाला कडवे दोन आहे आणि अभंग येड्याचा सुद्धा पाठ आहे घालील लोटांगण वंदिला चरण पण एकही माणूस हा अभंग शुद्धीओ म्हणत नाही घालील लोटांगण वंदिन चरण दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिणं हा अभंग एकही माणूस सुईचा म्हणत नाही अभंगाला कडवे दोन आहेत पण ह्या अभंगात भक्त्या सहा आहेत एक घालीन लोटांगण दोन वंदीन चरण तीन डोळ्यानं पाहिन रूप तुझे चार प्रेमे आलिंगन पाच आनंदे पूजीन आणि सहा भावे ओवाळीन. सहा भक्त आहेत महाराज अभंग दिसायला दोनच कडवे पण भक्त्या सहा आहेत. पहिली भक्ती आहे घालीन लोटांगण दुसरी भक्ती आहे वंदीन चरण तिसरी भक्ती आहे डोळ्यानं पाहिन रूप तुझे चौथी भक्ती प्रेमे आलिंगन पाचवी भक्ती आनंदे पूजीन आणि सहावी भक्ती भावे ओवाळीन. या सहाच्या सहा भक्त्यांचा अभ्यास करायचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा आज कीर्तनानं घेतलेला नामदेवरायांचा आहे कडवे चार दोनच आहेत आणि ह्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी नामदेवरायांच्या बाबतीत सहा वाक्य आणि अभंगात एंट्री. देव बोलला नामदेव महाराज देव जेवला नामदेव महाराज देव जेवू घातला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज आणि संत मालिके सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि 14 च्या 14 माणसांनी संगत समाधी घेतली नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला फायनल. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना कीर्तन सुरू झालं आहे दरिद्रवानी बसायचं नाही काय चिंता विंता करायची नाही फार थोड्या दिवस इथं राहायचं आहे रिलॅक्स याची काही गॅरंटी राहत नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला तो जर ॲम्ब्युलन्समध्ये आला गेला काही पोहे खाता खाता गेली चमच्या तोंडात तसाच गाडीतला कसा मिळाला तो कोण दिवस येईल कसा नाही देहाचा भरसा याच्यात चिंताविंत काही करायची नाही. कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला जगाची काळजी आहे तुम्ही आम्ही निमित्त मात्र आहोत उगत छाताला थोडायचं नाही हे हे काय आपण बांधला बंगला आपण बांधला हलकट आहे तो हलकट आपण बांधला आपल्या बापाला नाही जमला आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार तुम्ही घरी गेलो करा. साध्या साध्या गोष्टी आहेत मला तो कटेवर हात आहे विटेवर उभा आहे आणि एक वाक्य लिहून ठेवा समाज ज्यांचा तिरस्कार करतो त्यांचा देव स्वीकार करतो. समाज ज्यांचा तिरस्कार करतो त्यांचा देव स्वीकार करतो. महिला मंडळ शबरी कोणत्या ब्युटी पार्लरला गेलती डोक्यात उवा उवा अंगाला साबण नाही पायाला चप्पल नाही डोक्याला तेल नाही
अंगाला सुंदर साडी नाही, भेटायला राम। आपल्या किराण्यामधला 250 रुपयाच्या किराण्यामधला 125 रुपयाचा बाजार नुसता फेस आहे। आपल्या बाजारात काजू नाही, आपल्या बाजारात बदाम नाही, तुप्त खानदानीत आपल्याला माहीत नाही। आपल्यात फक्त बाजारात आहे काय, फेर अँड लवली, पॉन्ड्स, लिपस्टिक, प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे। इथून हा इथलं लावलेला साबण इथं लावायचा नाही, इथं लावलेला साबण इकडं चोळायचा नाही। आपण 3-3 वेळा मेकअप करतो, खरंच सांगा स्वप्नात तरी राम आला का? अहो पप्प्याचा बापच वेळेत भेटणं तर राम का भेट? पप्प्याचा बाप संध्याकाळी टाईट होऊन येतो, त्यालाही घर सापडणं, आणि सकाळी परत उतार घ्यायला जातो, काय करणार महाराज? परत वाक्य नाही आहे का फायनल? तुम्हाला 2-3 उदाहरण सांगतो आणि हे वाक्य फायनल येतात का? समाजाने तिरस्कार केला का देवाने स्वीकार केला? स्वतःच्या बापानं मुलीला विष पाजलंय, स्वतःच्या बापानं का? माझी मुलगी कृष्णाचं भजन करते मला मान्य नाही, उद्या जर कृष्णाच्या नादाने ती जर लग्न केलं नाही तर मी राजा आहे, माझा अपमान समाजात सहन होणार नाही, स्वतःच्या मुलीला विष दिलं, जगाच्या बापाने पिशप्राशन केलं, कंठ देवाचा निळा झाला, देव दळूला गायला आला आणि पित्तांबर विसरला, गोदडे घेऊन गेला, समाजाने सुळावर दिलं, त्या सुळाचं पाणी झालं, तुकोबारायला सगळ्यात जास्त त्रास समाजाने दिला ते जगद्गुरु झाले, ज्ञानोबारायला सगळ्यात जास्त त्रास समाजाने दिला ते ज्ञानियांचे राजे झाले, आणि शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त त्रास जवळच्यांनी दिला ते छत्रपती झाले। ज्यांना ज्यांना समाजाने त्रास दिला त्यांचा त्यांचा देवाने स्वीकार केला, आणि ज्यांचा ज्यांचा देवाने स्वीकार केला त्यांना जगद्गुरु आणि ज्ञानियांचे राजे हा पुरस्कार झाला। संत मीराबाई, संत जनाबाई, संत सखूबाई, संत बा कानोपात्रा, संत हा पुरस्कार आहे का? देवाने स्वीकार केला आहे। आता आपल्याला पुरस्कार मिळवायचं म्हणजे काही एवढं अवघड नाही आता। अशा जगात स्वाभिमानी माणसांची संख्या कमी झाल्यामुळं तुम्हाला कोणती गोष्ट सहज मिळेल? सहज सहज मिळेल। एखाद्या स्त्रीला आदर्श महिला पुरस्कार मिळाला, तिने तिच्या मनाला प्रश्न विचारायचा फक्त निवांत संध्याकाळी सगळी झोपल्यावर, आपण आपल्या कुटुंबात काय आदर्श आहे बा? सासरा वृद्ध आश्रमात आहे, सासू दिंडीत तुळशीवाली, दीर आपलं तोंड पाहत नाही, जाऊ तर कधी बाळातीन झाली हे आपल्याला माहीत नाही, मग आपण आदर्श आहे कशात? आदर्शच कुठे? फायनल चिंता विंता करायची नाही, तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन, यसला यस, नोला नो, आपल्या कीर्तनाला असं आहे, नाहीलाही उत्तर हालाही उत्तर, पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, नाहीलाही उत्तर आणि हालाही उत्तर। अभ्यास कमी असल्यामुळे मला आज उत्तर देताना आलं, महिन्यानं द्याला, पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण द्याला, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही। यसला यस, नोला नो, आपलं कामाचं आहे, उगाच मी म्हणायचं तुम्ही म्हणा जमणार नाही, यसला यस, नोला नो, अभंग नामदेव रायांचा कडवे दोन आहेत, चिंता विंत काही करायचं नाही, कटीवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे आणि ह्या जगात देवाचं अस्तित्व आहे हा म्हणा, नाही तर नाही म्हणा। आता एक वर्ग समाजात असा आहे तो देव मानत नाही, मानत नाही म्हणजे त्याचा भेजा नाही, ती कमकुवत मेंदूची माणसं आहे, ती काय आहे ब्रिलियंट आहे का, पॉवरमध्ये वागणारी माणसं, ती देव आहे किंवा नाही एक वर्ग असं म्हणणं आहे अजून का, कीर्तन परंपरा देव बिव तसं नाही, संपत्ती फुकट मिळाली की तिचा अहंकार वाढत असतो आणि अहंकार वाढत असलं की माणसं नाशाकडे जात असतात। एखादा माणूस म्हणेल देव आहे किंवा नाही, एखादी बाई सुद्धा अती एज्युकेटेड जर असली ना, ती म्हणते कुंकू लावणे, भांग पाडणे, तुळशीला पाणी घालणे, बजेट मधलं नाही येते का, भ्रामक कल्पना आहे, शब्द तो कुठून आणते का?
शब्द पुस्तकच कोणतं वाची त्यात काय कळणार? या सगळ्या भ्रामक कल्पना आहे. मी आणि माझ्या सासू सासरे माझे आईबाप हेच आपलं दैवत. बरळू नका काय बी. अय वाक्य नीट ऐका. जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे त्याला सुद्धा अस्त आहे, आणि जगाला शीतल करणारा चंद्र आहे त्याला सुद्धा एक दिवस आमुष आहे. ज्ञानाची पैशाची घमेंड लई दिवस चालत नाही. नवी मोटरसायकल घेतली तर कुत्र्याला थांबतो तू. कुत्रे भुकलो ना कुत्र्याला थांबतो गाडीवर. त्याचा बाप पिसाळेल होता कुत्र्याला थांब. ते कुत्रं म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. ती घमेंड आहे ती लई दिवस टिकत नाही. वाक्य परत नीट आहे का? अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. आणि फुलाचा मुकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. तुमचा खिसा रिकामा झाला ना अंगातली ताकद कमी झाली, जग तुमचं आपाप दुश्मन होतं. ते करायची काय गरज आहे? जन हे सुखाते दिल्या घेतल्या ते, जन हे सुखाते दिल्या घेतल्या ते, असा मोकळा झाला पाहिजे. आणि इथे नाचलं पाहिजे हो, अवलादी डांबरीव नाचत्या बाई वाड्याव यांडरा तो भाड्याच्या घरात. सुनू तुझं माझ्या भरोसा नाही, तुझ्या बापाचाच नाही तर सुन जा कसं राहील. इथं चिंता विंता करते नाही, कटेवर हात आहे विटेवर बाय, तो जगाचा बाप आहे. आता देव आहे किंवा नाही हा थोडा वादाचा मुद्दा आहे, पण देव न मानणाऱ्याला आपले चार प्रश्न आहेत, त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं पटापटा. मी तुम्हाला देव आहे हेच म्हणायला होतो आता पटकन. ए रक्ताचे चार गट आहेत, ए बी ए बी ओ. रक्ताच्या दोन पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसेस रेड ब्लड कॉर्पसेस. म्हणजे तांबड्या पेशी बोला जा पांढऱ्या पेशी. रक्ताचा रंग लाल, त्याच्यात हिमोग्लोबिन आहे म्हणून. मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कुणी का काढला नाही? खाजवान डोकं. बाकीच्यानी कारखाने काढले बी, लुटून हाणले बी. रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला नाही. सावध राहा बरं का, येसला येस करायचं, भामटेवानी करायचं नाही. मग वाक्य नीट ऐका. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. फायनल. दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. तुला मान्य नसेल खायचं बंद कर, कळल काय आहे. मग एखादा म्हणेल हे मला पटलं नाही. उत्तर, झाड लावलं खाली गेलं ते मूळ आहे. मूळ, मुळाचे दोन प्रकार आहेत, स्वटमूळ आहे तंतुमय मूळ आहे. वर आलं तर खोड आहे, खोडाला फांद्या आहेत, फांद्यांना पानं आहेत, पानाला फुलं आहेत, फुलाला चाल भाग आहेत. निदलपुंज आहे, दलपुंज आहे, पुमंग आहे, जायांग आहे. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनेशियम. देर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स. पण प्रॉब्लेम असा आहे, मुळात घातलेलं पाणी शेंड्यापर्यंत गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे त्याचं नाव देव आहे. देवच म्हणावं लागेल तुम्हाला. तिसरं वाक्य, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पळ. शाळा काढ, नारळात काढणार नाही. आणि त्याचं उत्तर आहे भाऊ, देवाची करणी नारळात पाणी. नारळात पाणी कुठून तरी आलंय, म्हणजे येतय तो कोण आहे? देव आहे. फायनल चौथं वाक्य. आता एखादा म्हणेल आपल्याला तिन्ही उदाहरणं पटली नाही. चौथं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट आहे. हाय डेव्हलपमेंट सध्या सध्या सोनोग्राफीने बाळ कळतं, बाळाची वाढ कळते, कधी बाहेर येईल हे कळतं, त्याचं वेट कळतं, त्याचा होणारा त्या आईला होणारा त्रास कळतो, मान्य आहे, हे सगळं कळतं. पण मरताने काय जातं याचा अजून शोधच लागला नाही. डॉक्टरच गेला तर काय शोधला होता? याचा अर्थ प्रेतामधलं जे मानवामधलं जे चैतन्य जातंय ते दिसत नाही पण ते आहे, त्याचं नाव देव आहे.
मग प्रेताला हात आहे, प्रेताला पाय आहे, प्रेताला कान आहे, मग त्याला एकट्याला नदीला जायला काय हरकत आहे? चौघांनी का न्यायचं? त्याला नदी माहीत नाही का? पण त्याला चालवणारा कोणीतरी गेलाय. श्री गरोदर आहे. हो. चौथा महिना लागला. हो. सोनोग्राफी करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो. बापाला हात घालून काढण्याची ताकद फक्त पोरात आहे. आता पण ऐका, पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य ऐका एज्युकेटेड लोक, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशीच आईच्या स्थानात दूध तयार आहे. काय नवीन नाही. वा. उद्या बाळ इथे 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 उद्या बाळ येणार आहे, पण आदल्या दिवशी बाळाला लागणारं दूध आईच्या स्तनात निर्माण आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कोणी केली बाळाची उत्पत्ती? कोणी केली बाळाची उत्पत्ती? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? माधवी श्रीमती सवे दोन्ही दोघे आहेत. मी एखादा कमकुवत मेंदूचा कीर्तनातला बसेल करू शकतो. नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर घडू शकत. घडू शकत तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे. पण का पियत नाही? अरे झाडाचं पान ज्याच्या सत्तेने हलतं तो देव आहे, मला तुमच्या पुढे बोलवतो तो देव आहे, आणि तुम्हाला माझ्या पुढे बसवतो तो देव आहे. आणि एखादा म्हणेल आपल्याला याच्यातलं काहीच पटलं नाही, तू अशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही, तू सासरवाडीला जा लाने मिळून शिका पाहन चालू दे, तू अशी इकडे डोकं लावायला आम्हाला नाही वेळ. समाजामध्ये एक शक्ती महिला पुरुष ध्यानात तेव्हा अशी तयार झाली का, त्यांना स्वतःचा इतका अहंकार झालाय का फक्त समाजातल्या चांगल्या घड्या बिघडून द्यायच्या. समाज एकत्र आला तो जर चांगला नांदत असेल तर अशी एक शक्ती आहे का, तिने फक्त बिघडून द्यायचं. 10 लाख लोक माऊलीबरोबर चालतात, 10 लाख लोक तुकोबारायबरोबर चालतात, एखाद्या येडपटानं लगेच एवढंच म्हणायचं तुकारामाचा खून झाला बस. तू काय ब्रिलियंट असं नाही, बोंग्या करायचा फक्त. त्याला काय अक्कल आहे थोडीच का? फक्त प्रसिद्धी होईल तेवढीच. 2-4 दिवस TV बरं, हे यूट्यूबवाले चॅनलवाले यांनी हा खतो कारम नाही दाखवायचं कधी. तेवढं जे वाक्य बोलला ना एखादा टाकलंच. मी आमचं असंच करायचं, फुल 2 तास कीर्तनं न्यायची हे यूट्यूबवाले चॅनलवाले, आणि फुल कीर्तनं 2 तास द्यायची, पण 2 तास नाही दाखवायचं. माझ्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकायचं. म्हणजे आमचंच ऐकायचं आणि आमच्याच ठोकायची अशी क्वालिटी. हां हां, पैसे या मी कमवायचे आणि गेम आपला करायचा अशी. पण कधी ध्यानात ठेवा महाराज, महिला पुरुष ध्यानात ठेवा, तुम्हाला जे चांगलं आहे ते सत्य आणा ना, जे सत्य आहे ते सत्य आहे ना. 2 तासाचं कीर्तन सत्य आहे ना, मग पूर्ण 2 तास दाखव ना यूट्यूबला. नाही दाखवणार 2 तास. एखादा झटका इंदुरीकर असे म्हणले, पैसे त्यांना ठोकले आमच्या. आणि कधी ध्यानात ठेवा एक ही चॅनलवाली मंडळी, आपल्या धर्माबद्दल आपल्या राजाबद्दल कधी अश्लील क्लिपा आल्या तर त्या जागेवर डिलीट करी जा, कधी फॉरवर्ड करत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत, काय मते तुमचे? आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. एखाद्या मूर्खानं जर संभाजी महाराजांबद्दल टाकलं डिलीट करी जा, आपलीच मंडळी फॉरवर्ड करते, काय मते तुमचं? उदय एखादी झाशीच्या राणीसारखी शूर स्त्री आहे, स्त्रियांना तो आदर्श आहे, स्त्रियांपुढं तो आदर्श आहे. मीराबाईसारखी कठीण परिस्थितीतून देव मिळवणारी स्त्री, स्त्री पुढं आदर्श आहे. मग तुम्ही एखादं वाक्य एखाद्या हलकटानं मीराबाई जनाबाई बद्दल टाकलं तर महिला मंडळ ती क्लिप जाग्यावर डिलीट केली पाहिजे, ती फॉरवर्ड नको. आणि आपली मंडळी काय करते माहिती का? आपलीच. आता उद्या एखाद्याने क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? नाही नाही महाराज, याला कुठं नाही विनोद समजू नका. समाजामधली शांतता टिकवायची असेल तर प्रत्येकानं काही काही गोष्टीचे पथ्य पाळले पाहिजे. एक तर महाराज समाज सगळ्या बाजूने व्यापून गेला आहे, त्याला ह्या गोष्टीकडे वेळ द्यायला वेळ नाही आहे.
हे दंगली करा मोर्चे काढा आंदोलन करा टपऱ्या पेटवा पुतळे पेटवा लोकांना डांबरीव यायला वेळ नाही. लोकांचं जगणं घड्याळावर आहे. त्याच्या बारावीची मुलीची त्याच्या बारावीच्या मुलीची परीक्षा चालू आहे. दहावीच्या मुलाची 4 दिवस सुरू होणार आहे. प्रत्येक माणसामागं व्यापे त्यांना सुखानं जगू द्या. तुम्ही काही करा पण समाजातली शांतता बिघडेल असं करू नका. तुम्ही टाका पेपरला काय छापायचं ते छापा, तुम्हाला यूट्यूबला काय टाकायचं ते टाका, पण समाजातली शांतता आणि समाजातलं मानसिक संतुलन बिघडलं नाही पाहिजे. आज समाजाला कशाची गरज आहे? प्रत्येक माणूस ग्रासून गेलेला माणूस आहे. प्रत्येक माणूस आपल्याला फक्त माणसं दिसतात बा असे. प्रत्येक माणूस आज टेन्शनमध्ये. शिकलेल्या मुलांना आपण म्हणतो बा पोरं बिघडलेत असं नाही आहे महाराज. तो ग्रॅज्युएट आहे, त्याच्याजवळ काहीतरी विचार आहेत, त्याला नोकरी नाही आहे, त्याचा घरात अपमान आहे, त्याचा मित्रात अपमान आहे, त्याचा पाहुण्यात अपमान आहे. अपमान आहे, पाहुणे त्याच्याशी नीट बोलत नाही, घरातले तो जेवला तरी त्याची चौकशी करी नाही, याचं त्याला मानसिक टेन्शन आहे. आणि तुम्ही असं काहीच्या काही टाकायला लागली तर ते डॅमेजपणा करू नका, त्याला मजा नाही, ते डिलीट करू नका. आपण खानदान शान्नोकुळी माणसं आहेत, आभार गबार नाहीत. हे हे शान्नोकुळी खानदान रक्त आहे, हे मोडेल पण वाकणार नाही हे रक्त आहे. ते हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुटं चाटून जगणार रक्त नाही. हे आई जिजाऊच्या प्रेरणेचं रक्त आहे, आई शिवाय आई तुळजा भावनेच्या आशीर्वादाचं रक्त आहे, हे शिवाजी संबंधीचं अहिल्याबाई होळकरचं झाशीच्या राणीचं फुले सावरकर आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे. हे कोणीतरी 90 बाजायतील मग आपण लग्नात कोणच्या तरी जीभ काढायची, इतकं खालच्या थराचं रक्त नाही आहे. कोणी 90 बाजली का? अरे तुझी औलाद कोणती आहे? इतके खालच्या थराचे नाही हे मॉडेल. आपण माणसं कोण आहेत एवढं विचार करायला मला. 22 वर्षाचं बाळ होतं, बाळ म्हणू आपण, 22 वर्षाचं बाळ होतं ते जगाची आई ठरली, हे रक्त आहे आपलं. 22 वर्षाचे ज्ञानोबर आहे जगाची आई ठरली. आई जिजाऊ होती निडायक, आई तुळजा भवानी होती, शिवाई होती. आणि आई जिजाऊनं शिवाई मातेला नमस्कारता, मला होणारा मुलगा जर सुंदर झाला तर तुझं नाव देईल. ते एक छत्रपती शिवाजी झाले, उभा महाराष्ट्र सुखी झाला. असं भांबावले भ्यान कुठं चालत असतं का? हे देव नाही बा बरळ नको, आम्ही ठरवू ना काय आहे का नाही, तुला तकलीफ काय? माळीत म्हणी 108च का? आम्ही 908 घालू, तुला काय रुतत का? तुला काय करायचं? कीर्तनकार कंबर का बांधतो, तू मुंडकं बांधील, तुला काय करायचं? आम्ही विचारलं का तुला 10 रुपयात डोळे का झाकतो, मग तू काय आला इकडे झगणार? आम्ही विचारलं का तुला 10 रुपयात डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडे का करतो, चांगला पायजमा का खराब करतो, तू काय इकडे डोकं लावतो? बावळट सारखं आपलं कुठंतरी समाज बिघडून द्यायचा ना बस. अशी शक्ती नाही आहे आणि अशी शक्ती वाढली बिघडून द्यायचं फक्त काय देतात काही. मला एकानं प्रश्न विचारला होता, एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, तुम्ही नुसते पैसेच कमी था. मग आत्ताच्या एखाद्या कीर्तनकाराने भिंत का चालू नाही? त्याला सांगितलं तुला बाकीचे बॉशी काय गरज काय, तुला मी एकटा बाद झालो, तुला मी आत्ता हे स्टेज चालून दाखवतो अख्या नगरमध्ये, तू फक्त वाघावर बसून ये, तुला अक्कल आहे का? भिंत कधी चालत का बावळाटा? वाघावर बसून ये, हातात सापाचा चाबूक घेऊन ये, नाही भिंत चालली मग बोल. पण आखरीचा पत्ता नाही चाललं डोकं काय नाही. एकाने मला प्रश्न विचारला खाओ पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढेच का? कारण रुक्मिणी पांडुरंग पुढे आहे, रुक्मिणी मागे अंतर आहे बरंच. मग लोक त्याने मला प्रश्न विचारला खाओ. आता उत्तर असं आहे त्याचं, महिला पुरुष जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढर, जेव्हा कुणी नव्हतं तेव्हा पंढरपूर तयार झालंय. त्याला हे सांगायला गेलो मी, तुम्हाला येत नाही हे सांगा ना, तिकडं का आला पता काय करा. मग त्याला मी उत्तर दिलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठं आहे? माग आहे उलची आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडू नये, ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबी ती मधून मुंडकं पुढं काढी ती. मांडी दाबून मधून मुंडक पुढं काढती पंडरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड बेकार पलटी सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला त्याला काय झालं? कुत्र आडवं गेलं. अरे कायच कुत्र काय लो
डोकं लावतील सांगता. आणि ही माणसं विद्वान आहेत असं नाही, त्यांना फक्त समाज बिघडवायचा आणि स्वतःची प्रतिष्ठा गाजवायची. काय मते लोक नुसते लपत्या. महिला म्हणलं साधं उत्तर द्या बरं, शंकर कशावर फिरतो? नंदीवर. त्याचा पोरा कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशी फिरते? वाघावर. मग आता महिलांना आरक्षण कधी होतं? उगत आपलं काय टापा आणायच्या. लोक म्हणले वाम्या महिलांना लय स्वतंत्र. अहो पहिलंच होतं बावळेपणा काय करता तुम्ही? शंकर पहिल्यापासून बायला होते. मी शंकरात काय बदल झाला? शंकर पाहिला होते ना. माझाही शंकर. आता शंकर झोळीच्या द्वारे ओढून झोका देतो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली. काय कर पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला, शंकर वडितोय द्वारा. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे, कुठून देऊ? लगेच ती बाई आली स्कूटीवर. गबस रड नको, आई आली. 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 गबस रड नको, आपली आई आली. ओ महाराज, हे सगळं जुनंच आहे, फक्त तुम्ही त्याला कलाटणी दिली. लोक नुसतेमध्ये सुधारले. लोक किती सुधराव, अजून तोंडानच खात्यात. खायची जागा बदला. काय सुधारली लोक? धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, बरमुडा गेली बलून आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली काय लोक? काय सुधारली लोक? चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती? महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. अभंग नामदेवरायांचा एक कडवे दोन आहेत. अभंगातला पहिला मुद्दा संपला, चिंता विंता करायची नाही. इथपर्यंत आपण आलतो, फायनल झालं. देव आ ए बस फायनल झालं. पुन्हा आता आहेच आणि तो जगालाच पोचितोय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सुरे चाले. परवताबाईस कारण संडावी समुद्र रेखांना ओलांडावी. तीन शब्द सांगा. मोराच्या पिसऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शिळीच्या गळ्याला किती लांब सळ असलं ते कधी दूध देऊ शकत नाही. देवावर विश्वासणारा माणूस कधी यशस्वी होऊ शकत नाही. नाही ते होऊ शकत नाही. मासा किती फिरू द्या, मेरू पर्वत मासा किती फिरू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी तुम्ही निवांत बसलेली पाहिली का? सारखी इंडती. कुठं जात असेल तिचं तिला माहीत. सारखी इंडती. म्हातारा मिळाला तरी मुंगी त्याच घरात, म्हातारी मिळली तरी मुंगी त्याच घरात, आणि सुनई बाळाती झाली तरी मुंगी. आणि सारखी वर खाली वर खाली जाती कुठं. बरं पोटासाठी इंडा येतं तर पोटच सापडणं. ऐका, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडत नाही. आणि मासा राहिला पाण्यातच आहे. आणि सारखा हिंडत होई, सारखा हिंडत होई. मग एक ओवी ऐका किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. मुंगी मेरू न ओलांडावे आणि मश्का सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा कधी समुद्र तरू शकत नाही, आणि पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देऊ शकत नाही. तो काम येडच होणार ते. हां, चिंता विंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद गुण जन्मंडपाने माईक सिस्टीमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे पाटील यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन त्यांच्या कार्यक्रमाला वाकळे पाटील गायकवाद गुणजन मंडपवाले वाकळे पाटील परिवार त्यांचा भक्त परिवार त्यांचा मित्र परिवार गायकवाद गुणजन ॲडव्होकेट गायकवाद गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मी तुम्हाला आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत दोनच गोष्टी झाल्यात. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. चिंता बिंता काही करायची नाही. आणि फायनल झालं आपलं देव आहेत. आता आज गायकवाद गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये वाकळे पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पाच गोष्टी देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. हे देवा पांडुरंगा शेतकरी वर्ग सुखी होते, हिंदू धर्माचं दैवत गाय. खांबाला सासू सासरेंनी बांधून ठेवलं, पांडुरंग सून म्हणून राहिला आणि सखुबाई वारीला गेलीत ना, काय घेऊन बसले? स्वतःच्या आईनं स्वतःच्या मुलाचं मुंडकं गाणं गाऊन काढलो. काय बोलायचं? स्वतःचं मुलगं
गाणं गाऊन दोन मुलं झाली पोरं महाराष्ट्रात दोन मग आता मागच्या आठवड्यात दोन मुलं सीमेवर गेली उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात दोन दिवस पाणी आलं महाराज ती मुलं मोठ शहीद झालेली मोठी नाहीत त्यांना पाठवणारे आई वडील मोठे आता ते एक दोघं गेल्यानंतर तुम्ही त्यांना पोत्यानं जरी मदत दिली आणि आपण फक्त त्यांच्यासाठी डिजिटल लावले विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली आणि दोन मिनटं जागेवर उभं राहिलो बस काय केलं आपण त्यांच्यासाठी आणि मिलिटरीमध्ये देशाच्या सुरक्षिततेसाठी गरिबाचेच आहेत श्रीमंताचे नाहीत एखाद्या कीर्तनकाराचं फॉर्म मला मिलिटरीत दाखवा आहे का प्राध्यापकाचं दाखवा आमदाराचं दाखवा खासदाराचं दाखवा जाणारच नाही शिमेव कोणाचे ज्याची आई कामाला जाते बहीण लग्नाला आली मुलाला परिस्थिती ती जाण आहे माझा शरीर सीमेसाठी घालवील पण संसार सुखी कर आता आपल्याकडे जर परिस्थिती पाहिली ना आपली तर आपल्याकडे सीमेवर कुठले पाथर्डी शिवगाव पाथर्डी पारनेर इकडले का माझा लहान भाऊ दहावीला आहे त्याची जर शाळा बुडाली मग संसार बसेल मी काही करायला तयार आहे सीमेवर जाईल लढेल पण माझा भाऊ शिकला पाहिजे गरिबाचीच आहेत म्हणून एक वाक्य लिहून ठेवा कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय बंगल्यात झोपणारे नीट आहे का इथं मांजरीनं उडी मारली तर उठतोय बंगल्यात मांजरीनं उडी मारली उठला बा उघडा बम भोपळा व्ही आय पी चेटी संन्यासात बॅटरी लावून बाथरूममध्ये बॅटरी लावून त्याचीच सावली पाहून मागं सरकून त्याचीच सावली पडलं माझी नेवरून खाली मी आलं ते आमची शेतकऱ्याची बाई कपास 10 रुपये किलोनं कापूस येते तिचा कापूस असणारीचाच मुलगा सीमेवर आहे दुसऱ्याचे भांडे घासणारीचाच मुलगा सीमेवर आहे तिसऱ्या मजला चढती भांडे घासणारी बाई डोक्यावर भांडे घेऊन आपली बायको लिप्टनवर जाते लिप्टनच खाली येते मणक्यात गॅप डोळ्याला अंधार येत्या अगं बाई तू जगती तरी का आला जर त्यालाही मोकळं करीन तोही गुतून ठुला कुणाचा तरी मुलगा अंगातला घाम काळ्या आईत घालतोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावते आता खा ना चपात्या पुढच्या महिन्यात आडीच गहू आडीच ज्वारी 5000 गहू आता दरवाजा लावूनच जेवणार आहे 7वा वेतन आयोग आता काहीच नाही करणार कुत्र्याला बिस्किटं घालीन पण चपाती नाही घालत अरे कुत्रा सांभाळायला खर्च येतो तेवढा आई बापा सांभाळायला येत नाही मग सीमेवर लढले ना त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहताना म्हणावं लागेल कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है त्यांची आठवण काढा कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है अजून म्हणा हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते ज्ञानोबा राय नसते तर आपण मजेत नसतो सीमेवर सैनिक नसते तर आपण सुखी नसतो म्हणून त्यांना म्हणा दोस्ती हम नहीं तोडेंगे दम मगर तेरा साथना छोडेंगे किसी का गोवे का क्वार्टर का और छोकरी का साथ न छोडेंगे अरे ही मातीच असे ही माती काळी आहे कशी आहे काळ्या मातीत माती तिखा
ताली ताली मेरे देश की धरती डाली डाली आवाज देना देना मेरे देश की धरती सोना तापत नाही का तुमचं रक्तच 90 पिऊ गोठलंय असं भडकून उठलं पाहिजे रक्त भडकून अरे ह्या मातीतला प्रेम माणूस पोरगा प्रेम करतोय पण इकोदे जर भाऊपाया पडतो तो म्हणताना ए ह्या मातीतला पोरगा प्रेम करतोय पण खुनावर हरी करू अपना करेंगे चाली असं भडकून उठलं पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये आयुष्यातला एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नाही त्यांनी क्षण सुद्धा वाया घालवला नाही आता ए आता पास क्षण सुद्धा वाया जाता कामा नाही ज्ञान पटकन एक क्षण सुद्धा आता 12वीचे पोर 15 दिवसात मोकळे होणार आहे 15 दिवस का 8-8 दिवस पोरणं आता एक काम करा मार्च एप्रिल मे आणि जून तुम्ही मिळेल तो व्यवसाय करा आणि मग मजा आणा
तो व्यवसाय करा. मिळेल तो. सायकल पंक्चर काढा 10 रुपये पंक्चर आहे. मोटरसायकल पंक्चर काढा 50 रुपये पंक्चर आहे. कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, काय करायचं ते करा. स्वतःचं पोट भरायचं शिका. जगण्यातही आनंद आहे आणि खाण्यातही मजा आहे. पैसा तुला क्वार्टर प्यायचे ना? नको कोण म्हणलं तुला? 5000 रुपये रोज कमाव, 2.5 क्वार्टर पे चल. रुपड्या कमवायची अक्कल नाही, 90 मारायची 42 बापाची पेंट ग. काम करा ना. मुलींनी टेलरिंग केलं पाहिजे, मुलीनं कॉम्प्युटर केलं पाहिजे. उन्हाळ्यातल्या सुट्टीमध्ये 10वी 12वीच्या मुलीला फुकट घालायचंच नाही. अहो या शहरांमधल्या मुली शेवटचा पेपर संपला का कंपनी गाठवतात. वा कागदपत्र देऊन पाया पडून नस्तमस्तक होऊन पाळ म्हणजे थोडी शिफ्ट तरी द्या, थोडे मला येण्या जाण्यापुरते का होईना पैसे द्या, फक्त मला 4 महिने कामाचं सर्टिफिकेट द्या. ही शहरातली पोरं रात्रंदिवस कड आपले काहीच नाही. ते केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठत आहे. काही मोठ्या खोलीत राहते कधी येस का त्याला? बोर मारायला महाराष्ट्रात येते, झाडाखाली मुक्काम करतात. गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात ते पंपावर मुक्काम आहे. हायवेचे कामं चालले तर सिमेंटच्या नळी झोपतात. आणि उन्हात लोखंड तापत आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत कामं करतात पुलाची. आमची 70% आवला संध्याकाळी जेवायला घरी नाही. कशाला माणसं सुधारतील? आणि आईनं म्हणायचं दरवाजा उघडं ठाव बरं, पप्पू येईल बरं. पप्पू तो हरिपाठाला गेला का? अय पप्प्याची आई. आणि हे सगळे लाड कोणाचे? आईचे. पोरगं 10 रुपये पेलं ना, आईनं म्हणायचं अन्न का कुठं कायम पेत आहे, आणि नाहीतरी आपल्याला कुठं लई आहे, मानून ठोस जाय फ्रीजमध्ये. एकच येईन तुला देत जाय. पुरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टी ठेवून दिली. आई म्हणली अन्न का गरज आहे ती, असावा प्रसंगाला. आला प्रसंग. मग आई म्हणती मला अंदाज आलता, म्हणजे तू काही कुंभ मेळायला गेली का 2-4 महिने? नाही महाराज, याला कुठंतरी कंट्रोलच केलं पाहिजे. काय मत आहे? आणि एक महाराज महाराष्ट्रातलं उगस पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर आहे. पोलीस खातं बिचारं कसं काय होईना, या 2-4 महिन्यात 2-4 वर्षापासून जरा मापत आहे. मापत म्हणजे स्ट्रिक्ट झालंय म्हणून बरं. मला आता ट्रॅफिक कंट्रोल चांगलं होत आहे, गुन्हेगारी कंट्रोलिंग चांगली होती म्हणून. नाही तर महाराज पोरं काही करतील. अहो इतके वाईट दिवस आहेत आपल्या लोकांवर, आपल्या माणसांचं हसूसुद्धा संपलंय. तुम्ही लग्नांमध्ये पहा महाराज, फोटोग्राफर आपल्या पुढे येतो म्हणतो स्माईल. तर काय वाईट दिवस आले आपले. अरे फोटोवाला आपल्याला हसायला सांगतो, याच्यापेक्षा काय वाईट आहे आपलं. स्माईल अजून स्माईल. अरे काय आहे हसायचं आपल्याला दुसरा सांगतोय, तो सांगतोय अरे हस भाऊ तुपार मरायला लागला, हसा स्माईल स्माईल तरी हसन. तू म्हणला फोटो बरोबर नाही येणार का? आखा रोल संपला तरी तुम्ही हसाल. हसत जा. माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने 8 टक्के बीपी येत नाही. सर्टिफिकेट देतो मी. एकटाच हसतो घरी गेलो. त्यान डॉक्टरकडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे. पण हसत जाओ. हसणारे माणसं निरोगी असतात आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. पण जी गालात हसतात प्युअर गद्दार. धोकादायक माणसं. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हसत जा. आणि लोकांना अटॅक येण्याचं एकमेव कारण हसत नाही लोक. आता बीपी शुगर हे काही रोग आहे काय? अटॅक का म्हणून येतो माहिती का? झळकट. प्रियशीची पत्रिका वाचली लग्नाची मी आलं बा. अरे मग मागून एक जण म्हणला तिच्या बहिणीची होती ती. आय एकाच्या दारापुढे नवीन वाली मग चौकशी न करायची का नाही कोणची काय मिळालं मग ते म्हणते पाहुणी आलती ती. अरे हे मिळालं ना हे अटॅक बिटॅक का म्हणून येतो माहिती मला? मोकळं जगायचं काय त्याला आणि काय अटॅक यायचं कारण? अटॅक माणूस समाधानी राहत जा. आणि अटॅक का म्हणून येतो माहिती का मला?
दोन औषधं सांगतो महिला पुरुष, मागचं उकरून काढायचं नाही, सोडून द्यायचं. समजा पोरीनं तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही पोरग धोका, समजा दिला देत नाही पोर धोका देतच नाही. पोर धोका देत नाही, पण समजा एखाद्याने दिला ते जाग्या विसरून जा. आणि हे विनोद नाही मारा, तुम्ही नको त्या गोष्टीचं सतत चिंतन केलं ना, तीच गोष्ट इंद्रिय करतात. सोडून द्यायचं पोरानं, ए अटॅक बीपी येणार नाही, फ्रेश राहायचं. पोरं काहीच करीत नाही, तुम्ही त्याला सावध राहा. हां, हे सोडून द्यायचं, बोलत जायचं. आणि महिलांना एक वाक्य सांगतो, आपल्यावर एखादा प्रसंग असेल तर तो कुणातरी पुढं बोलत जा, ते दुःख थोडं हलकं. आणि ती दुःख हलकं होणं काळाची गरज आहे. एखाद्या माणसाला आता एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात एक्सपायर झाला तर एक जाणकार म्हातारी येते पहा, हुशार म्हातारी, ती बाकीच्या बायांना म्हणते बाजूंसारखा, तिला एकटीला मोकळं रडू द्या, तिला एक 15-20 मिनटं रडू द्या, का तिच्या मेंदूवरचा हृदयावरचा ताप कमी होऊ द्या. तुम्ही बोलत जा, बोलत नसल्यामुळं अटॅक येते. हे व्यसनं जास्त झाले, बोलणं कमी झालं, मोबाईल झाला, नोकरी नाही, बायका नाही, बायको हा ही. आणि महिला मंडळ असे निगेटिव्ह विचार करू नका बरं का, की लोकांना मुली मिळत नाहीत, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आली. आपल्याकडं सगळीकडं प्रॉब्लेम काय झाला आहे, आणि आता लोक काय प्रॉब्लेम काहीही बरळायचं का, मुली मिळत नाही, क्वालिफाईड मुलगाच नाही तर कोण मुलगी देईल. आज साध्या माणसाची मुलगी ग्रॅज्युएट आहे, कोण मुलगी देईन. आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, आपण जर मुलीला कष्ट करून डॉक्टर केलं आहे, आपण मूर्खाला मुलगी कशी देऊ, आणि का द्यायची. हा 12वी ना पास सांड काय करायचं आहे, हा बरं आहे गणपती बुडवाया नवर देव मेरवाया. आणि बसलेल्या लोकांना अजून एक सांगतो, तो श्रीमंताला मुली देण्याचा काळ संपला, असा भपका होता 5-10 वर्षापूर्वी का, त्यांना 2-3 धाबे आणि 1 GCP पुरगी द्या. आज नाही, आज लोक म्हणते GCP की त्यांना, हां पोरग पियत आहे का, हां मग त्या GCP खड्डा घे. आणि तो सांड गाडून डा काय करत आम्हाला. आता लोक म्हणतात जमीन एकच एकर आहे असू द्या, पण तो माणूस निर्व्यसनी आहे, माझी मुलगी रोजाने जाईल पण सुखाने खाईल. तो शिपाई असू द्या ना, त्याला 15,000 पगार आहे असू द्या, तो निर्व्यसनी आहे ना, 15,000 सुद्धा माझी मुलगी ऍडजस्ट करेल. आता नाही. आणि पोरांना सांगून ठेवतो, तुम्ही मिळेल तो व्यवसाय करा, हे नोकऱ्या बिकऱ्या, तुम्ही नोकऱ्या करणार का वा, तुम्ही मरायचं 50 ना 48 जॉईन झाला तू. म्हणजे नोकरीवाल्यांचे असेच गोठाळे झाले महाराज. नोकरीवाल्यांनी काय केलं, 58 वर्ष नोकरी केली, 58 बंगल्याला कुदळी आणली, 60 बंगला पुरा झाला, 62 वास्तुशांती झाली, 63 याचं वर्ष श्राद्ध आलं, बंगल्यात झोपलत नाही तर काय भयंकर. अरे बाबा, हे आयुष्य थोडं याच्या जेवढं तरुणपणा करता येईल तेवढंच. क्षण सुद्धा वाय परून, आता तुम्ही मिळेल तो व्यवसाय करा आणि येतील त्या पाहुण्यांना कबुलवा. मरू दे जाऊ द्या, येडी बहिरी भले तिला पहिले 2 पोर आहे चालतील, मग आता काय करता. हा विनोद नाही मारा, हा विनोद आहे, विनोद आहे. रेंज गेली काहींची रेंज, 35-35 झालेत, 35-35 व्हायरस आला त्यांना. आणि विनोद समजू नका, जिथं क्वालिटी आहे तिथं गिराईक आहे. मुलगी जर तहसीलदार आहे गिराईक आहेच ना, 1.5 लाख पेमेंट आहे तिला, तुल्या आता तर येते 1.5 लाख. तुम्ही मिळेल ते काम करा भाऊ. कोंबड्या पाळा ना, सोलून कोंबडी 130 आहे, बाजून 140 आहे, बॉईल करून 180 आहे, शिजून 230 आहे. बायको नाही आता, त्यांची लग्न राहिले ते जवळजवळ राहिले. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणचा तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोप नाही झोप आली
नाहीतर मामाची मामीची पूजा करणे बस. हे लाना तो टी शर्टवाला मागचा, तुझ्या मामाला मुली आहे का रे? नाही नाही, ह्या नाही मेला तू, तुया नाही तुया रे, तुझ्या मामाला मुली आहे का कॅमेऱ्याजवळ? तर लाना खाली बसला तू, तो लाना नाही का मामाचंच लगीन झालं नाही मामाच मोकळा येणार. काय सांगता महाराज, हो घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिणार पतुजे. या ठिकाणी एक पत्र असं आहे, एक मिनटं सांगतो. हे गंगाराम जनार्दन अकुशकर बोलेगाव फाटा यांना आर्थिक मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये पैशाची थोडी गरज आहे, तर ते इथं कुणीतरी एकजण येऊन त्या कुटुंबाला मदत करा. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणजन मंडपवाले वकील साहेबांना धन्यवाद. त्यांच्या सगळ्या इच्छा भगवंत पुरे करो. तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहो. मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही. अरे एवढ्या उन्हात जीव काढला म्या.